या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी ए फर्स्ट इयरमधील सेकंड सेमिस्टरमधील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला सहकार कायदा 1912 हा आपल्याला पाहायचा आहे. 1912 सहकार कायदा, यापूर्वीच्या तासाला आपण 1904 सहकारी कायदा पाहिला होता की आपण त्याची प्रस्तावना पाहत असताना असं म्हटलं होतं की भारतामध्ये ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक खाजगी सावकारांकडून मोठ्या प्रमाणात होत होती आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन किंवा आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या होत्या. मग शेतकऱ्याच्या जाचातून सावकाराच्या जाचातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी किंवा त्यांची सुटका करण्यासाठी भारतामध्ये 1904 सहकार कायदा आणला गेला. 1904 सहकार कायद्याने पतपुरवठा संस्था स्थापन करण्यास परवानगी दिली गेली. या पतपुरवठा आपण पाहतो की शहरी आणि ग्रामीण असं दोन प्रकारात त्याचं वर्गीकरण केलं. ग्रामीण भागातील ज्या पतसंस्था होत्या त्यांना आपण पाहतो की अमर्याद दायित्व दिलं आणि शहरी भागातील पतसंस्थांना या ठिकाणी मर्यादित दायित्व दिलेलं आहे किंवा त्यांच्या इच्छेवर ते ठेवलेलं आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील ज्या पतसंस्था होत्या त्यांचा नफा हा राखीव निधीमध्ये जात होता, तर शहरी भागातील पतसंस्थांचा नफा हा 25% नफा राखीव निधीमध्ये जात होता. तर अशा प्रकारे ज्या काही तरतुदी होत्या काही तरतुदीमध्ये दोष होते आणि तो ते दोष या ठिकाणी कमी करून एक नव्याने पुन्हा दुसरा सहकारी कायदा 1912 हा आणला गेला आणि त्या कायद्यानुसार आपण पाहतो की केवळ सुरुवातीला 1904 कायद्याने पतपुरवठा करणाऱ्या संस्थांची स्थापना करण्यात येत होती, परंतु 1912 कायद्यात यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि इतर प्रकारच्याही सहकारी संस्था स्थापन करण्यास परवानगी देण्यात आली. तर अशा प्रकारे सहकाराचा विस्तार हा 1912 कायद्याने संपूर्ण भारतभर झाला किंवा सहकार चळवळ ही लोकचळवळ करण्याचं कार्य 1912 कायद्याने केलेलं आपल्याला दिसून येतं. कारण यामध्ये विविध प्रकारच्या सहकारी संस्था स्थापन करण्यास परवानगी दिली आणि त्यामुळे विविध प्रकारच्या सहकारी संस्थांमध्ये लोकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग वाढला आणि त्यातून आपण पाहतो की हळूहळू आपण पाहतो की या ठिकाणी ग्रामीण विकासाला आणि भारताच्या विकासाला या ठिकाणी चालना मिळालेला आपल्याला म्हणता येईल. तर 1904 कायद्यातील दोष दूर करण्यासाठी 1912 दुसरा सहकारी कायदा करण्यात आला. या कायद्यामुळे भारतातील सहकारी चळवळीने विकासाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केला. सहकारी चळवळीला अधिक प्रोत्साहन मिळाले. या कायद्यातील तरतुदी पुढील प्रमाणे किंवा तिची वैशिष्ट्ये आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. 1912 कायद्यातील तरतुदी किंवा त्याची वैशिष्ट्ये याप्रमाणे आहेत. पहिलं वैशिष्ट्य आहे की इतर प्रकारच्या संस्थेस परवानगी देण्यात आली. या कायद्याने सहकारी तत्वे मान्य असणाऱ्या आणि सभासदांचे आर्थिक हित साधण्याचे उद्दिष्ट असणाऱ्या पतपुरवठा व अन्य कोणत्याही संस्थेस रजिस्ट्रेशन करण्याची परवानगी देण्यात आली. परिणामी पतपुरवठा आणि बिगर पतपुरवठा असा भेद नाहीसा झाला. इतर क्षेत्रातील सहकारी संस्थांच्या स्थापनेलाही त्यामुळे चालना मिळाली. हे महत्त्वाचं वैशिष्ट्य या 1912 सहकार कायद्याचं असलेलं आपल्याला दिसून येतं. दुसरं वैशिष्ट्य या कायद्याचं मध्यवर्ती संस्थेची स्थापना. आपण पाहतो की 1904 कायद्याने केवळ ग्रामीण पतपुरवठा संस्थाच स्थापन करण्यात येत होत्या किंवा तशा प्रकारची एक सिंगल अशा प्रकारचं युनिट आपण पाहतो की ते स्थापन करण्याला परवानगी दिली होती, परंतु त्याचं नेतृत्व करायला या ठिकाणी 1912 कायद्याने आपण पाहतो की ती तरतूद करण्यात आली की या ज्या पतसंस्था होत्या त्यांचं नेतृत्व करणारी जिल्हा पातळीवर एखादी संस्था असावी अशा प्रकारचा विचार पुढे आला आणि मध्यवर्ती संस्थेची स्थापना 1912 कायद्याने झालेली आपल्याला दिसून येते. की या कायद्याने सहकारी संस्थांचा संघ स्थापला गेला आणि त्याचे रजिस्ट्रेशन करण्याची परवानगी मिळाली. सहकारी पद्धतीवर मध्यवर्ती सहकारी बँका व प्रांतिक सहकारी बँका काढण्यास परवानगी देण्यात आली. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे 1912 सहकार कायद्याचं की त्या वर्गीकरण
1904 कायद्याने शहरी आणि ग्रामीण सहकारी संस्था असे वर्गीकरण केले होते, परंतु 1912 कायद्याने हे वर्गीकरण रद्द केले. जबाबदारीच्या तत्वावर हे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करण्यात आले. अ, मर्यादित जबाबदारीच्या सहकारी संस्था, उदाहरणार्थ मध्यवर्ती सहकारी बँक. ब, अमर्यादित जबाबदारीच्या सहकारी संस्था, उदाहरणार्थ प्राथमिक सहकारी ग्रामीण पतपुरवठा संस्था. अशा प्रकारे जबाबदारीवर आधारित वर्गीकरण या ठिकाणी करण्यात आलं. आणि आपण पाहतो की मध्यवर्ती बँकांना मर्यादित दायित्व देण्यात आलं, तर ज्या ग्रामीण पातळीवर, गाव पातळीवर प्राथमिक सहकारी ग्रामीण पतपुरवठा संस्था होत्या, त्यांना मात्र अमर्यादित दायित्व जबाबदारी देण्यात आलेली आहे. आणि यामुळे आपण पाहतो की सहकाराचा जो शहरी आणि ग्रामीण भेद होता, तो भेद या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य या कायद्याचं आपल्याला पाहावयास मिळतं, भाग खरेदी. कोणत्याही सभासदाला संस्थेच्या एकूण भागाच्या 1/25 अधिक भाग भांडवल धारण करता येणार नाही. संबंधित संस्थेत कमाल 1000 रुपयापेक्षा अधिक भाग एका व्यक्तीस विकत घेता येणार नाहीत, अशा प्रकारची मर्यादा त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आहे की कर्ज वसुलीचा अधिकार. संस्थेच्या सदस्यांकडून कर्ज येणे असल्यास त्याच्या भाग भांडवलावर, अगर ठेवीवर संस्थेची मालकी ठरविण्यात आली, म्हणजे आपण पाहतो की जर त्यांनी कर्ज वसुली कर्ज थकबाकी केली असेल आणि कर्ज भरणा केलेला नसेल, तर तशा प्रकारे त्याचा भाग आणि त्याच्या ठेवीवर मालकी प्रस्थापित करण्याचा अधिकार या ठिकाणी संस्थांना देण्यात आला. त्यानंतर सवलती हे एक वैशिष्ट्य यामध्ये आपल्याला सहावं वैशिष्ट्य पाहायचं आहे. त्यामध्ये 1904 कायद्याप्रमाणे सन 1912 कायद्यानेही सहकारी संस्थांना राज्य सरकारने प्राप्तिकर, मुद्रांशुल्क, नोंदणी शुल्क यामध्ये सूट दिली, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल की जे सरकारचे कर होते ते कर त्यांनी कमी करून यामध्ये सहकारी संस्थांना सूट दिल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे सातवं, नफ्याचे विनियोग. नफ्याचा विनियोग कसा करायचा ते आपण पाहतो की 1904 कायद्याने ग्रामीण संस्था ह्या 100% नफा राखीव निधीत जात होता, तर शहरी भागातील संस्थांचा 25% जात होता. तर बाराच्या कायद्यामध्ये काय तरतूद केली हे पाहूया आपण. सहकारी संस्थेला होणाऱ्या एकूण नफ्यापैकी 1/4, 25% ज्याला आपण म्हणूया, नफा राखीव निधीत ठेवण्याचे बंधन होते. यानंतर शिल्लक नफ्याचा 10% भाग धर्मदाय कारणासाठी खर्च करण्यास परवानगी देण्यात आली. आता 25% नफ्याचं प्रमाण हे सर्वांना समान लागू केलं आणि शिल्लक नफ्याचं 10% धर्मदाय कार्यासाठी खर्च करण्याची परवानगी देण्यात आली. अशा प्रकारचा नफ्याचा विनियोग या कायद्यानुसार ठरविण्यात आला. त्यानंतर हिशोब तपासणी हे एक वैशिष्ट्य आहे की वार्षिक हिशोब तपासणीची आवश्यकता व तत्सम मूळ तरतुदी तशाच ठेवण्यात आलेल्या दिसून येतात. म्हणजे हिशोब तपासणी ही वार्षिक ठेवलेली आहे आणि बाकीच्या त्या अनुषंगाने असणाऱ्या तरतुदी त्या जशाच तशा ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर विशेषाधिकार, सहकारी संस्थांचे भाग व हितसंबंधांवर कोणालाही ताबा मिळवता येणार नव्हता, मात्र कर्ज वसुलीच्या बाबतीत सहकारी संस्थांना अग्रक्रम देण्यात येणार होता. तर आपण पाहतो की हा विशेषाधिकार सहकारी संस्थांना 1912 कायद्याने मिळालेला आहे की ज्यांची कर्जाची वसुली झालेली नाही, तर अशा आपण पाहतो की कर्ज वसुलीच्या बाबतीत ताबा मिळवण्याचा अधिकार या संस्थांना देण्यात आलेला दिसून येतो, तारणावर ताबा. त्यानंतरचं दहावं वैशिष्ट्य आहे की सहकार शब्दाच्या वापरास मनाई. 1912 कायद्याने नोंदविलेल्या सहकारी संस्थांना आपल्या नावात सहकार या शब्दाचा वापर करण्यात येणार नव्हता, मात्र या कायद्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या संस्थांना या नियमातून वगळण्यात आलेले आहे. त्यानंतरचा वैशिष्ट्य आहे की नियम व उपनिधी. सहकारी संस्थांचे नियम आणि उपनिधी तयार करण्याच्या संदर्भात स्थानिक सरकारांना या कायद्याने जास्त अधिकार मिळालेले आहेत, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटला अधिकार दिले. तसा सहकार हा विषय स्टेट गव्हर्नमेंटकडे असतो आणि त्यामुळे त्याचे अधिकार आणि कायदे करण्याचे अधिकार हे राज्य सरकारला दिल्याचे आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे एक
नवीन आपण पाहतो की क्रांतिकारक बदल 1912 करण्यात आला, तो म्हणजे जे 1904 कायद्याने केवळ पतपुरवठा करणाऱ्या संस्थांची स्थापना करण्यात येत होती, आता त्यामध्ये आणखी विस्तार करण्यात आला की इतर प्रकारच्याही सहकारी संस्था स्थापन करण्याला परवानगी दिली आणि त्यामुळे सहकार चळवळ ही जोमाने विस्तृत आणि प्रसारित होईल अशी अपेक्षा या ठिकाणी ठेवण्यात आली. आणि त्यानंतर आपण पाहतो शहरी ग्रामीण जे वर्गीकरण 4 कायद्याने होतं ते 12 कायद्याने रद्द करून मर्यादित देयता आणि अमर्यादित देयता अशा प्रकारे वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर वसुलीचे अधिकार देखील त्या त्या संस्थेंना देण्यात आलेले आहे. आणि प्रसंगी आपण पाहतो की तसा तारणावर ताबा मिळवण्याचा अधिकार देखील कायद्याने त्यांना देण्यात आला. त्यामुळे या ठिकाणी आपण पाहतो की या तरतुदीमुळे सहकाराच्या विकासाला चालना मिळाली असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर हा एक टेबल आहे आपल्यासमोर की 1911-12 ते 18-19 या काळात सहकाराची जी प्रगती झाली ती प्रगती आपल्याला या समोर ठेवतो की आपण पाहतो की पहा प्रगती 1911-12 8177 सहकारी संस्था होत्या, त्या 17-18 25192 एवढ्या झाल्या. म्हणजे साधारणपणे आपण पहातो हा 5-6 काळातच साधारणपणे 3 सहकारी संस्था वाढलेल्या आपल्याला दिसून येतात. सभासद संख्या देखील साधारणपणे 2.5 ते 3 वाढलेली आपल्याला दिसून येते की ज्यामध्ये सुरुवातीला 11-12 4.7 होती तर 17-18 10.9 झालेली आपल्याला दिसून येते. तसेच खेळते भांडवलातही वाढ झालेली दिसून येते. खेळते भांडवल 11-12 335.7 रुपये होते तर 17-18 760.09 रुपये झालेले आपल्याला दिसून येते. साधारणपणे हा आकडा दुप्पट असल्याचा दिसून येतो. तर अशा प्रकारे सहकार चळवळीची प्रगती 1912 कायद्याने 3 झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. पुढे आपण पाहतो की मॅक्लेगन समिती, त्यानंतर इतर समित्या नेमून आणखी सहकारामध्ये सहकाराचा विस्तार कसा करता येईल हा विचार केला. आणि पुढे आपण पाहतो की सहकाराचा 1919 कायदा आला, 1929 कायदा आला, 1939 कायदा आला आणि महाराष्ट्रासाठी 1960 कायदा आला आणि महाराष्ट्रामध्ये परत 2013 असा कायदा आला की काळानुरूप या ठिकाणी सहकाराच्या कायद्यांमध्ये बदल झाला आणि त्यामुळे सहकार चळवळीच्या विस्ताराला चालना मिळाली असं आपल्याला म्हणता येईल. ज्या ज्याच्या काठी होत्या त्या बदलांमुळे दूर करण्यात आल्या आणि सहकार चळवळ एक सक्षम करण्याचं कार्य या कायद्याच्या माध्यमातून झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून सहकार चळवळ जी आज विकसित झालेली आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे सहकाराचे असलेले सक्षम कायदे की ज्या कायद्यांमुळे आपण पाहतो की सहकार चळवळीच्या विकासाला चालना मिळालेली दिसून येते. तर अशा प्रकारे 1912 सहकारी कायदा असलेला आपल्याला दिसून येतो. तर या ठिकाणी आपण थांबूया. या तासाला आपण उपलब्ध झाला, शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.